सकाळच्या तुम्ही शांत झोपेत असता, बाकीचे सगळे शांत झोपलेले असता, त्याच्यामुळं गमतीचा भाग जाऊ द्या. आणखीन कोण कुठल्या कामाला जात असत, बरं आम्ही येणार म्हणल्यावर काही अधिकारी असणार, त्यांच्या गाड्या, माझा कॉन्वॉय. मला एवढंच बघायचं असतं की इतरांना आपल्यामुळं त्रास होऊ नये. मला तरी आज बघितल्यानंतर त्याच्यामध्ये कुठंही काही चुकीचं चाललेलं असं अजिबात दिसलेलं नाही. बोललोही होतो म्हणून आम्ही आजचा दिवस निवडलेला होता, पण आम्हाला जास्त पब्लिसिटी करायची नव्हती खरं तर, कारण कसं काम चाललंय, कारण ह्याच्याबद्दल दोन मतं प्रवाहित. एक वर्ग त्या शहरामध्ये असा असतो की जे करायचंय ते चांगलं करा, आणि एक वर्ग पर्यावरणाचा विचार करणारा, त्याचे काही वेगळे परिणाम पर्यावरणावर होणार आहे का असा विचार करणारा. त्याच्यात बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारे सेशन कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात मॅटर गेल्या, परंतु तिथं बहुतेक ठिकाणी कॉर्पोरेशननी आपली बाजू स्वतःची मांडली. आणि महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी झालं. पहिल्यांदा अहमदाबाद मध्ये झालं, तिथेही आपली टीम गेली होती आणि तिथेही तिथं बघण्यात आलं. ते बघितल्यानंतर आतापर्यंत झालेल्या कामामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी सगळ्या भरून काढण्याचा प्रयत्न इथल्या कामामध्ये दिसतोय, कारण अशा प्रकारची कामं मी पण वेगवेगळ्या ठिकाणी केली. आता पिंपरी चिंचवडमध्ये पण काम आपल्याला सुरू करायचं आहे आणि इथंही काम चाललेलं आहे. दोन्ही इथं तर शिरक्यांचं काम त्या मानाने गती चांगली आहे. आणि अजून झाडं जास्तीत जास्त टिकवायची, नागरिकांना व्यवस्थितपणे सकाळी चालण्याचा, व्यायाम करण्याचा, योगा करण्याचा असा खूप मोठ्या प्रमाणावर कल वाढलेला आहे. त्यांनाही किंवा मुलांना मुलींना खेळण्याच्या दृष्टिकोनातनं, किंवा इथं आता बोटिंग होत असतं, त्या बोटिंगवाल्यांना पण सुविधा नीटपणे देण्याचा असा सगळ्याचा विचार केलेला आहे. जेवढे लाख क्युसेस पाणी आतापर्यंत जास्तीत जास्त गेलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. अशा गोष्टी इरिगेशनमध्ये 100 वर्षात एकदा बाबा कुठपर्यंत जास्तीत जास्त पाणी आलंय, 100 वर्षात म्हणजे 25-25 वर्षात 4 वेळेला कुठे जास्त पाणी आलंय, त्याचा सगळा माहिती डेटा गोळा केला आणि त्याच्यातनं ही सगळी कामं चाललेली आहेत. दादा तुम्ही पालकमंत्री झालात, आता सगळ्या रिव्ह्यू व्हिजिट सकाळच्याच असतील का? नाही नाही, काय होतं सकाळच्या तुम्ही शांत झोपेत असता, बाकीचे सगळे शांत झोपलेले असता, त्याच्यामुळं गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु दुसऱ्याला त्रास होऊ नये. कारण आपण काय करतो, उशिरा आलो की सगळे नागरिक आपल्या आपल्या कामाला, कोण ऑफिसला जात असतं, मुलं मुली शाळेला जात असतात, आणखीन कोण कुठल्या कामाला जात असतं, बरं आम्ही येणार म्हणल्यावर काही अधिकारी असणार, त्यांच्या गाड्या, माझा कॉन्वॉय. मला एवढंच बघायचं असतं की इतरांना आपल्यामुळं त्रास होऊ नये, आपल्याला जे काम बघायचं ते बघता यावं, त्याच्यातल्या ज्या आपल्याला आजपर्यंतच्या अनुभवातून काही सूचना करता येतील त्या सूचना करण्यात याव्या, त्यांचाही काही समजून घेता आलं तर दुसरीकडे त्याचा उपयोग होऊ शकतो राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निर्णय घेत असताना. पण त्याच्यामुळं मला तरी आज बघितल्यानंतर त्याच्यामध्ये कुठंही काही चुकीचं चाललेलं असं अजिबात दिसलेलं नाही. एनजीटी पासून सुप्रीम कोर्टापर्यंत, हायकोर्टापर्यंत पण तरी सुद्धा पर्यावरण पाची बोटो बाबा सारखी नसतात. शेवटी काही काहींना नाही पटत, काहींना आपण पटवून देऊ शकत नाही. ठीक आहे, एवढे मोठे देश आहे, एवढं मोठं राज्य, एवढं आता पुढं पिंपरी चिंचवड मिळून पण पॉप्युलेशनच्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, असे काही जण असतात. शेवटी त्यांचाही आदर करायचा असतो. कुणाला त्यांची बाजू योग्य असताना मुद्दामहून विरोध त्यांचा पत्करून रेटून काम करायचं ही भावना अजिबात नाही, सरकारची पण नाही आणि इथं काम बघत असणाऱ्या अधिकाऱ्यांची पण नाही. एवढं मात्र मी तुम्हाला स्पष्ट करतो. अरे एन्व्हायरमेंट झालं, अरे एन्व्हायरमेंट त्याच्याबद्दलचा काल मी बोललेलो आहे. काल मी प्रेस जेव्हा कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती त्यामध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्णपणे सगळ्या गोष्टी चॅनलच्या पुढं, पत्रकार मित्रांच्या पुढं ठेवलेले आहेत.
त्यांनी दाखलेही दिलेले की पहिला निर्णय कधी झालेला होता, दुसरा कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात, दुसरा निर्णय कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात, तिसरा कुठल्या, त्यावेळेस एवढा काही त्याचा प्रोपोगंडा करण्यात आलेला नव्हता. आता मात्र जाणीवपूर्वक विरोधकांनी त्याचा खूप मोठा प्रोपोगंडा केला. आम्हालाही कळतंय वास्तविक आत्ताच्या एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी असणाऱ्या सरकारमध्ये सर्वात जास्त नोकर भरती 1.5 लाख मुलामुलींची पहिल्यांदा असा निर्णय झाला. कारण मी पण सरकारमध्ये 91-92 ला सुधाकर नाईकांच्या पण मंत्रिमंडळात होतो, पण तेव्हा राज्यमंत्री होतो आणि त्याच्यानंतर अनेकांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे. आणि त्यावेळेस कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती झालेली नाही हे मला पण चांगल्या माहिती. फक्त आर आर पाटलांच्या काळात आम्ही 12-65 मला वाटतं 60,000 किंवा 65,000 लागोपाठ 5 वर्षाची भरती 12-13 हजार वर्षी 12-13 हजार असं त्यावेळेस फायनान्स मिनिस्टरची जबाबदारी माझ्यावर दिली होती. तेव्हा आम्ही त्या भरतीला एक मान्यता दिली होती, पण ती 5 वर्षात होती. आत्ताची भरती आपण ही 1.5 लाखाची आत्ताच करतोय आणि टाटासारखी अशा वेगळ्या एमपीएससी स्वतः अशा वेगवेगळ्या लोकांना ती भरतीची परवानगी दिलेली आहे. परंतु ह्याच्यातून युवा पिढीमध्ये विशेषतः बेरोजगार जे आहेत त्यांच्यामध्ये एक असा गैरसमज पसरवण्यात आला की तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जातात आणि कॉन्ट्रॅक्टवर हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळं कॅबिनेटच्या दिवशी आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेस ठरलं की देवेंद्रजी म्हणले मी स्वतः प्रेस घेतो आणि वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणतो आणि मग कुणी माफी मागायची ते मी लोकांना प्रेसला सांगतो.